नमस्कार मित्रांनो, आफ्टर मॅरेज एक प्रेम कथा भाग 86 मध्ये आपण पाहणार आहे। आज घरात आनंदाचं वातावरण होतं। दिव्यांच्या रोषणाईने पूर्ण बंगला उजळून निघाला होता। सुमित्रा सविता ताईसोबत मोबाईलवर त्यांच्या तब्येतीची चौकशी करत होत्या। आज प्रवीण आणि योगिताच्या चेहऱ्यावर पण वेगळंच तेज दिसत होतं। तो तिला त्याच्या लहानपणीच्या दिवाळीच्या आठवणी सांगत होता। ते ऐकून तिच्या चेहऱ्यावर हसू फुलत होते। तो बोलता बोलता मध्येच तिच्या डोळ्यात हरून जात होता। माधुरी बाहेर जाऊन आलेली, पण या कोणाला कळले नाही। माधुरी वर जाता जाता त्या दोघांच्या चेहऱ्यावरून नजर फिरवत म्हणाली, आता थोड्याच वेळात या घरातल्या सर्वांच्या या आनंदावर विरजण पडणार आहे। ती क्रूर हसत वरती निघून गेली। त्यानंतर सुमित्रा आणि योगिता आपापल्या पतिदेवांचं ऑक्शन करण्यासाठी तयारीला लागल्या। सुमित्रांनी योगितासाठी छान मरून कलरची सोनेरी किनार असलेली साडी घेतली होती। ती वरती जाऊन साडी नेसून हलकासा मेकअप करून थोड्याशा वेळाने खाली आली। तिच्या गोऱ्या रंगावर ती मरून कलरची साडी खुलून दिसत होती। ती साडी सावरत जिन्यावरून खाली येत होती आणि इकडे आपला हिरो वेळा होऊन तिच्याकडे पाहत राहिला होता। पूजेची तयारी करताना ती साडी सावरत तिची चाललेली धावपळ आणि त्याचमध्ये त्या चेहऱ्यावर येणारी केसांची बट एका हाताने मागे सारत ती सुमित्रा सांगतील तशी सर्व तयारी करत होती। हा मात्र एकटक तिच्याकडे पाहत तिच्या हालचालीवर एका जागेवर बसून टिपत होता। मध्येच तिची नजर त्याच्यावर पडली की तिच्याकडे पाहून तो स्माईल करत तिला डोळा मारत होता, तर कधी तिच्याजवळ जाऊन उगाच तिच्या कामात लुडबुड करत होता। हे करता करता तिच्या खोड्याकडनं पण चालू होतं। ती मात्र याच्या अशा खोड्यांनी लाजून लाल होत होती। थोड्या वेळाने तो पण वरती रूममध्ये जाऊन तिच्या साडीला मॅचिंग कलरचा कुर्ता पायजमा घालून तयार झाला। योगितासाठी आणलेलं गिफ्ट बॉक्स घेऊन तो खाली आला। श्रीधरराव पण तयार होऊन बाहेर आले। एव्हाना सर्व तयारी झाली होती। श्रीधरराव पाटावर बसत होतेच की तेवढ्यात त्यांचा मोबाईल वाजला। हॅलो, बोलतोय म्हणत त्यांनी फोन कानाला लावला। काय? समोरच्या व्यक्तीचं बोलणं ऐकून श्रीधरराव जवळजवळ ओरडलेच। काय झालं बाबा? प्रवीण त्याच्याजवळ येत काळजीने म्हणाला। पण साहेब, हे सर्व खोटं आहे। आम्ही कोणीच तिला कसला त्रास देत नाही। उलट जवळच्या मित्राची मुलगी आहे म्हणून मी तिला सगळ्यांच्या विरोधात पत्कारून घरात घेतली। ते तर तुम्ही पाहिलंच ना, श्रीधरराव टेन्शनमध्ये बोलत होते। त्यानंतर पलीकडून जी कोणी व्यक्ती बोलत होती त्या व्यक्तीचं बोलणं ऐकून श्रीधररावांच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र बदलत होते। प्रवीण समोर उभा राहून हे सर्व पाहत होता, पण पलीकडे कोण बोलत होते ते मात्र त्याला अजून समजलं नव्हतं। त्याचा चेहरा पाहून प्रवीण पण टेन्शनमध्ये आला होता। माधुरी पण वरती उभा राहून हा सर्व प्रकार पाहत होती। थोड्या वेळाने ते फोनवर बोलून आले। तेवढ्या सरदेशमुख साहेब, मग काय ठरवलं? माधुरी खाली येत श्रीधररावाकडे पाहत म्हणाली, माधुरी तू हे बरोबर केले नाहीस। तुला या घरात राहायला आसरा देऊन मी खूप मोठी चूक केली, पण लवकरच ही चूक सुधारणार आहे मी। ओके, ठीक आहे, तुम्हाला वाकड्या मार्गाने जायचं असेल तर मग मी कमिशनर साहेबांना फोन करते, माधुरी कुसूल हसत म्हणाली। बाबा काय झाले? ही अशी बोलते वीन पटकन श्रीधररावाजवळ जात म्हणाला। अहो काय झाले, तुम्ही असे गप्प का आहात आणि ही पोरगी अशी काय म्हणते? सुमित्रा पटकन पुढे येत म्हणाल्या। तिने पुन्हा आपल्यावर केस केली। श्रीधरराव म्हणाले, काय? प्रवीण आणि सुमित्रा एकत्रच म्हणाले। त्यांचं बोलणं ऐकून योगिताच्या काळजात ढस झाले। काय म्हणू, कंप्लेंट केली, प्रवीण म्हणाला। डोमेस्टिक व्हायलन्स, श्रीधरराव म्हणाले। काय? ते ऐकून सुमित्रा ना धक्काच बसला आणि त्या मटकन सोप्यावर बसल्या। योगिता पण ते ऐकून शॉक झाली। माधुरी थांब, तुला डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे काय ते सांगतो, प्रवीण तिच्यावर चैताळून जात धाराधार आवाजात म्हणाला। प्रवीण, अरे तुला काय समजते का? श्रीधरराव त्याला अडवत म्हणाले। बाबा किती समजून घ्यायचं अजून,
सरदेशमुख साहेब, मी तुम्हाला एक पर्याय दिला आहे. तो जर का मान्य नसेल तर मग तुमच्या मुलाला जैनमध्ये पाठवण्याची तयारी करा, माधुरी असुरी हसत म्हणाली. काय पर्याय? कसला पर्याय बाबा? आता फोनवर कोण बोलत होते? तुमचं आणि त्या व्यक्तीचं काय बोलणं झाले ते आधी मला सांगा, प्रवीण चिडून बोलत होता. इन्स्पेक्टर मोहित्यांचा फोन होता. श्रीधरराव म्हणाले. काय म्हणाले ते? प्रवीण म्हणाला. माधुरीने आपण तिचा छेड करतोय, तिला हानमार करतोय म्हणून आपल्या म्हणजे तुझ्या विरोधात केस केली आहे. काय? हे ऐकून प्रवीणचे डोळे रागाने लालबुंद झाले होते. बाबा अजून हानमार केली नाही, पण मला जर हे जेलमध्ये पाठवणार असेल तर आज हिचा जीव घेऊन जेलमध्ये जातो. तो पुन्हा तिच्यावर चिडून चैताळून गेला आणि तिचा गळ पकडतच म्हणाला, असं पण मला जेलमध्ये पाठवणारच आहेस ना? मग मर. त्याने आपल्या मजबूत हाताची पकड तिच्या गळ्यावर अजून घट्ट केली. तसा माधुरीला ठसका लागला. तिला काहीच हालचाल करता येईना झालं. प्रवीण सोड मला, ती कशीपशी श्वास घेण्याचा प्रयत्न करत म्हणाली. प्रवीण, अरे काय करतोस तू हे? श्रीधरराव, सुमित्रा दोघे पण त्याला तिच्यापासून बाजूला करण्याचा प्रयत्न करत होते, पण तो मात्र कोणाचंच ऐकायला तयार नव्हता. एवढ्यात योगिता भानावर येऊन पटकन धावत त्याच्याजवळ येत, प्रवीण सोड तिला, मरेल ती. ती त्याला बाजूला करत त्याच्यावर ओरडली. तसा तो बाजूला झाला. इकडे माधुरीचा जीव मात्र जाता जाता वाचला. ती जोजोऱ्यात श्वास घेत होती. बराच वेळ सगळे शांत होते. तेवढ्यात पुन्हा श्रीधररावांचा फोन वाजला. थांबा बाबा, मी बोलतो म्हणत प्रवीणने फोन घेतला. समोरून मोहिते साहेब म्हणाले, सरदेशमुख साहेब, तुमचा निर्णय अजून झाला की नाही? कसला निर्णय? प्रवीण म्हणाला. सरदेशमुख साहेब कुठे आहेत? समोरून मोहिते म्हणाले. जे काय आहे ते माझ्याशी बोलू शकता तुम्ही? तो चढत्या आवाजात म्हणाला. तुम्हाला जे काय विचारायचं आहे ते तुमच्या वडिलांना विचारू शकता. त्यांना म्हणावं की तो निर्णय घेऊन मला फोन करा, इन्स्पेक्टर साहेब पलीकडून चिडून म्हणाले. हॅलो हॅलो, फोन कट झाला. बाबा, काय आहे हे? कसला निर्णय? प्रवीण मोबाईल टाकून श्रीधररावांच्या जवळ येत म्हणाला. तू शांतपणे ऐकून घेणार असाल तर सांगतो, श्रीधरराव त्याला समजण्याच्या सुरात म्हणाले. बोल. तो त्याच्याकडे पाहत म्हणाला, तिने कमिशनर सावळे साहेबांना भेटून तुझ्या आणि योगिताच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. तुम्ही दोघी तिला त्रास देताय म्हणून. काय? योगिताने कसला त्रास दिला हिला? प्रवीण चिडून म्हणाला. साळवींनी मोहिते साहेबांकडे तुझ्या अटकेचा वॉरंट दिला आहे. पण मोहिते साहेब म्हणाले, तुम्ही सभ्य माणसं आहात. सणासुदीच्या दिवशी असं तुमच्या मुलाला अटक करून घेऊन जाणं मला योग्य वाटत नाही. म्हणून त्यांनी माधुरीला केस मागे घेण्याची विनंती केली. तेव्हा ती म्हणाली, श्रीधरराव बोलता बोलता मध्येच थांबली. काय म्हणाली बाबा ती? प्रवीण त्यांना बोलत करण्याचा प्रयत्न करत म्हणाला. ती म्हणाली, योगिताला जर आपण म्हणजे योगिताला घरातून बाहेर काढलं तर ती केस मागे घ्यायला तयार आहे. श्रीधररावांना हे बोलायला पण जड जात होत. काय? प्रवीण चिडून ताडकन उठला. इकडे माधुरी मात्र क्रूरपणे हसत होती. योगिता आणि सुमित्रा दोघी पण हे सर्व ऐकून सुन्न झाल्या होत्या. बाबा, योगिता कुठं जाणार नाही, मी तिला कुठेच जाऊ देणार नाही, प्रवीण चिडून म्हणाला. श्रीधरराव पण सुन्न होऊन एका जागेवर बसले होते. त्यांना आधीच ठाऊक होतं प्रवीण यासाठी कधीच तयार होणार नाही. तेवढ्यात पुन्हा मोबाईल वाजला. मोहिते साहेबांचा होता. प्रवीणने पटकन फोन घेतला. साहेब, तुम्ही घरी येऊ नका, मी स्वतः येतो थोड्या वेळात पोलीस स्टेशनला, त्याने बोलून फोन कट केला. त्याचं हे वाक्य ऐकून इकडं योगिताच्या काळजाचं पाणी झालं. प्रवीण, अरे काय बोलतोस तू? श्रीधरराव पटकन उठत म्हणाले. योगिता कुठं जाणार नाही, मी तिला जाऊ देणार नाही, तो एवढं म्हणाला आणि वरती रूममध्ये आला. अंगातला कुर्ता काढून फेकून दिला. हातात ग्लोव्ज घालून तो ताळकन वर्कआउट रूममध्ये आला.
समोरच पंचिंग बॅग होती. सगळा मनातला राग तो त्या पंचिंग बॅगवर काढत होता. इकडे योगिता मात्र ऑक्शन करायला तयार करून आलेल्या ताट त्या ताटाकडे एकटक पाहत होती. सुमित्रा आणि श्रीधरराव पण हताश झाले होते. माधुरी पण आता जरा टेन्शनमध्येच आली. तिचा डाव तिच्यावरच उलटो की काय अशी भीती तिला वाटत होती. तेवढ्यात पुन्हा श्रीधररावांचा मोबाईल वाजला. मोहिते साहेब होते. सरदेशमुख साहेब, तुमच्या मुलाला जरा समजावा, ते समोरून म्हणाले. हो साहेब, मी त्याला समजवतो, नका येऊ प्लीज. श्रीधररावनी तेवढं बोलून फोन ठेवला. माधुरीला हवं तसं तुझ्या पाया पडतो, पण थांबव हा खेळ. श्रीधरराव हताश होऊन तिच्या पुढे हात जोडून बोलतच होते की योगिता अचानक पुढे आली. बाबा प्लीज, तुम्ही तिच्या पुढे हात जोडू नका. तिच्या पुढे तुम्ही असे हातात जोडलेले मला आवडणार नाही. मी समजावते प्रवीणला, पण बाबा प्लीज मला त्याचं ऑक्शन करू द्या, मग मी जाते. तिच्या कंठातून मोठ्या मुश्किलाने शब्द बाहेर पडले. तसा सुमित्रांना पण हुंका दाटून आला. योगी त्याच्या मुखातून अपष्टपणे उद्गार बाहेर पडले. तिथून ती सरळ वरती रूममध्ये आली तर तो तिथे नव्हता. त्याचा कुर्ता बेडवर पडला होता. प्रवीण खाली बाबांच्या समोर बोलले मी, पण तू तुझ्यापासून दूर जायला विचाराने माझा जीव जातो रे. पण माझ्यासाठी तू जेलमध्ये जायला निर्णय घ्यायहून मोकळा झालास. तू तिथे जेलमध्ये असताना मी या घरात कशी खुश राहीन, असा विचार तुझ्या मनात आलास कसा. ती मनातच विचार करत होती की तेवढ्या सुमित्रा आणि श्रीधरराव तिथे आले. योगी, अगं प्रवीण कुठे आहे? सुमित्रा काळजी सभोवताल नजर फिरवत म्हणाल्या. नाही, माहिती नाही, मी आले तर येथे नव्हता तो. योगिता डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाली. योगिता, काहीच दिवस माझी माणसं तिच्या आईबाबांना शोधतायत. ते सापडले की मी मग ती तिच्या घरी जाईल. तू काही पण कर, पण प्रवीणला आत्ता समजव. श्रीधरराव योगिताला समजावत म्हणाले. बाबा, आत्ता तो कोणाचंच काही ऐकून घेणार नाही. आधी त्याला शांत करायला हवे. मी बघते तो कुठे आहे. ती डोळ्यातले अश्रू पुसत रूम बाहेर पडली. तिनं जाणवलं की तो कुठे असेल. ती धावतच तो ते होता तेथे आली. तसं ते समोरचं दृश्य पाहून तिच्या तशी ती हादरली, कारण त्याने हातात घातलेले ग्लोव्स फाटून त्याच्या हातातला जखमा झाली होती आणि त्यातून रक्त वाहत होतं. तरीही हा अजून त्याचाच वाहनात पंचिंग बॅगवर पंच मारत होता. प्रवीण, प्रवीण, ती धावतच येऊन त्याला पाठीमागून बिलगली. प्रवीण प्लीज थांबव हे, ती त्याला घट्ट पकडून हुंका आवरत म्हणाली. त्याचं पूर्ण शरीर घामाने चिंब भिजलं होतं. डोळे तर विस्तावासारखे लाल झाले होते. तिच्या स्पर्शाने तो जागी थांबला. प्रवीण प्लीज, तिचा खंड दाटून आला. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. तसेच दोघे पण तसेच खाली बसले. तिने थरथरत्या हाताने त्याला हातातले ग्लोव्स काढून टाकले. प्रणू, अरे किती त्रास करून घेतोस स्वतःला, बघ किती रक्त वाहतंय. ती त्याच्या हातावर माथा टेकून हुंका आवरत होती. योगी, तुला माहिती आहे मी नाही तुझ्याशिवाय राहू शकत. त्याला पण हुंका दाटून आला. तो पण तिच्या डोक्याला डोकं टेकून रडत होता. दोघांना पण अश्रू अनावर झाले होते. ती हुंका आवरत त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होती. प्रणू प्लीज शांत हो, थोड्या वेळाने ती स्वतःला सावरत त्याला शांत करत म्हणाली. चल उठ आता, मी नाही कुठं जात आणि तू पण कुठेच जाणार नाहीस. तो आता तरी काही समजून घ्यायच्या अवस्थेत नाही हे पाहून, समोरची बिकट परिस्थिती पाहून ती खोटं म्हणाली. काय खरं बोलतेस तू? तो रडता रडता हसत तिला जवळ घेत म्हणाला. आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा.